शेतकरी मित्रांनो नमस्कार टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आज आपण कोरोमंडल या कंपनीच्या मैत्री या कीटकनाशकाविषयी जाणून घेणार आहोत सध्या मिरची तसेच अनेक प्रकारच्या पिकात आपल्याला रसोषक कीड व लालकोळीचा प्रादुर्भाव हा पावयास मिळत आहे तर लालकोळी व रसोषक कीड नियंत्रणासाठी कोरोमंडल या कंपनीने मैत्री हे कीटकनाशक आपल्याला बाजारात उपलब्ध करून दिले आहे तर आज आपण मैत्री या कीटकनाशकाचे प्रमाण असेल मोड मोडा पॅक्शन असेल व कार्य अशा संपूर्ण माहितीविषयी आज आपण चर्चा करणार आहोत मैत्री या कीटकनाशकात आपल्याला दोन घटक हे पाहयास मिळतात त्याच्यामध्ये फिप्रोनिल हे सात टक्के व हिगिता झोक दोन टक्के हे पाहवायास मिळते शेतकरी मित्रांनो याची जर का आपण ऑफ पॅक्शन बघितली तर फिप्रोनिल तर हे कीटकांच्या गाबा क्लोराईड वाहिनीला ब्लॉक करते पर्यायी कीटक हे पॅरलाइज होतात आणि त्या ठिकाणी मरत असतात हे कीटकांच्या सेलवालद्वारे पटकन शोषले जाते व त्या ठिकाणी पूर्णपणे त्यांच्या बॉडीमध्ये हे शोषले जाते व त्या ठिकाणी बॉडीमध्ये गेल्यावरती हे त्यांना मारत असते त्याच पद्धतीने हेक्झो थिझॉक्स हे एक क्लोरोबेन्झिन वर्गातील उत्तम आकारिसाइड आहे हे एक इन्सेक्ट ग्रोथ रेग्युलेटर म्हणून काम करत असते म्हणजे किटकांच्या वाढीस हे त्या ठिकाणी प्रतिबंध करते व त्याच पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला ओविसायडल ॲक्शनसुद्धा पाहावयास मिळते त्याच पद्धतीने लार्वासायडल ॲक्शनसुद्धा पाहावास मिळते म्हणजे हे एक प्रकारचे अंडीनाशक व जे काही लहान आळ्या येतात तर त्यांना हे चांगल्या प्रकारे नियंत्रण हे करत असते शेतकरी मित्रांनो त्याच पद्धतीने मैत्री हे आपल्याला पिकातील रसोषक कीड त्याच पद्धतीने माईट व ज्या काही लारवा असतात म्हणजे लहान आळ्या तर त्यांना चांगल्या प्रकारे नियंत्रण हे त्या ठिकाणी आपल्याला देत असते तर आपण शेतकरी मित्रांनो आता हे कोणकोणत्या पिकात आपण वापरू शकतो तर मिरच्या असेल कापूस असेल कोबी असेल वांगी असतील व इतर भाजीपाला पिके याच्यामध्ये आपण मैत्री या, या कीटकनाशकाचा वापर करू शकतो त्याच पद्धतीने हे आता कोणकोणत्या कीटकांना नियंत्रित करत असते तर आपल्या पिकातील ज्या काही रसोष कीड असतील म्हणजे थ्रिप्स असेल लालकोळी असेल त्याच पद्धतीने ज्या काही लहान आळ्या असतील तर अशा सर्व कीटकांना हे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे नियंत्रण आपल्याला देत असते शेतकरी मित्रांनो याचा जर का आपण प्रमाणाचा विचार केला तर याचे प्रमाण जे काय आहे हे एकरी चारशे मिली आपण फवारणीसाठी घेऊ शकतो त्याच पद्धतीने आपल्याला जर का प्रति लिटर पाण्यासाठी याचा वापर करायचा झाला तर दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण त्या ठिकाणी वा याचा वापर करू शकतो त्याच पद्धतीने जर आप का आपल्याकडे वीस लिटरचा पंप असेल तर वीस लिटरच्या पंपाला आपण चाळीस मिली मैत्री हे कीटकनाशक घेऊन त्या ठिकाणी रसोष्यक कीड व लाल कोळी नियंत्रणासाठी आपण मैत्री या कीटकनाशकाचा वापर करू शकतो त्याच पद्धतीने याची जर का आपण रेनफास्टनेस बघितली तर ही एक तासाची आहे जर का आपण याची फवारणी केलेली राहिली आणि एक तासांनी जर का पाऊस आला तरी आपल्याला हे रिझल्ट देऊन जाते तर शेतकरी मित्रांनो आज आपण मैत्री या कीटकनाशकाविषयी माहिती घेतली ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद